वसईतले ख्रिश्चन धर्मगुरू फादर पीटर बोंबांच्या हत्येप्रकरणी वसई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे चोरीच्या उद्देशानं ही हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे अटक करण्यात आलेले आरोपी अवघ्या वीस वर्षांचे आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेला माल हस्तगत केलाय एकोणतीस एप्रिल दोन हजार दहा मध्ये फादर पीटर बोंबा यांची हत्या झाली होती सुभाष काकडे आणि राजेश दत्तू अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत पोलिसांच्या माहितीनुसार सुभाष काकडने एक वर्षापूर्वी फादरच्या घरी भिकारीचं काम केलं होतं लग्न जमल्यानंतर मित्रांना दारू पाजण्यासाठी पैसे नसल्यामुळे फादरच्या घरी चोरी करण्याचा प्लॅन सुभाष नाखला घटना घडली त्या दिवशी दोघेही हो रात्री नऊच्या सुमारास फादरच्या घरी गेले त्यावेळेस त्यांनी चोरी केली आणि बोवाटा होऊ नये म्हणून त्यांनी फादरचा खून केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय हा